अनेक वर्ष खपल्यानंतर सुद्धा लोकांना पद मिळत नाहीत, अनेक वर्ष कष्ट केल्यानंतर सुद्धा संधी मिळत नाही. आपला पती आपल्यामध्ये नाही हे दुःख बाजूला ठेवून एक स्त्री उभी राहून अत्यंत शांतपणे, संयमाने आणि अत्यंत समजदारपणे बोलत होती हे बघून मला खूप एक स्त्री म्हणून त्यांचं कौतुक करावं असं वाटतं. आणि म्हणून मी आज या प्रचारात आले, या प्रचारात मी का आले असेही प्रश्न मला विचारले बऱ्याच लोकांनी. कशाला तुम्ही प्रचाराला आलात ताई? माझ्यावर जास्त प्रेम करतात काही लोक. म्हटलं कशाला नाही आले? मी या प्रचारात आले ते केवळ आणि केवळ लक्ष्मण भाऊंना आदरांजली आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी आले. मी प्रचारात आले ते केवळ आणि केवळ अश्विनी ताईंच्या पाठीमागे एक बहीण म्हणून खंबीरपणे उभं राहण्यासाठी आले. आणि पुन्हा तुम्ही घोषणा दिली वाघीण, आता जिची बहीण वाघीण आहे तिला काय चिंता करायची गरज नाही आहे. का वाघीण म्हटलं रे तुम्ही मला? आहे ना वाघीण, काय मला नखेत, शिकार करते मी, काय माझ्यामध्ये वाघिणीसारखं? बाणा आहे, लढण्यासाठी जो बाणा लागतो, जो स्वाभिमान असतो, तो तुम्हाला मला वाघीण म्हणून संबोधायला लावतो. आणि हे वाघीण घोषणा मुंडे साहेबांच्या मृत्यूच्या आधी नव्हती. मुंडे साहेबांच्या मृत्यूच्या आधी रणरागिणी म्हणायचे लोक मला, पण वाघीण झाले कारण आपला बाप अचानक गेल्यानंतर लोकांच्या साथ देण्यासाठी, लोकांसाठी मैदानात उतरली ही वाघीण म्हणून वाघीण. मला वाटतं आज अश्विनीताई सुद्धा एक वाघीण म्हणून आपल्या नवऱ्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी उभ्या आहेत. आणि त्यांना हे मत आपण दिलं पाहिजे. अनेक वर्ष लक्ष्मण भाऊंनी आपली सेवा केली. इत्र से कपडो को महकाना कोई बड़ी बात नहीं, मजा तो तब है जब खुशबू किरदार से आए. आपण अत्तर लावून स्वतःला किती सुगंधी ठेवून उपयोग नाही. आपल्या आत्म्यातून सुगंध जोपर्यंत येत नाही तोपर्यंत लोक तुमच्यावर प्रेम करत नाही. एवढं सोपं नाही आहे राजकारण. अनेक वर्ष खपल्यानंतर सुद्धा लोकांना पद मिळत नाहीत, अनेक वर्ष कष्ट केल्यानंतर सुद्धा संधी मिळत नाही. तरी आपल्या नेत्याकडे बघून ताकदीने काम करणारा कार्यकर्ता आपल्या नेत्याला जिवंत ठेवण्यासाठी आपल्या जीवनातले सगळे महत्त्वाचे क्षण घालवत असतो, कारण तो नेता त्याला ताकद देत असतो.